बाबासाहेबांचं स्वप्न, बाबासाहेब आणि रमाईचं सहजीवन हे 35 वर्षांचं 35 वर्ष झालेली असतात. आणि बाबासाहेब रमाईसाठी सुंदरचा बंगला तयार करतात राजगृह नावाचा. आणि मातोश्री रमाईला आपल्या प्रिय पत्नीला रामूला जेव्हा बाबासाहेब त्या बंगल्यामध्ये घेऊन जातात आणि मासूशी रमाई तो भव्य दिव्य बंगला पाहून भारावून जातात आणि साहेबांना म्हणतात, साहेब जेव्हा चरणाशी आले सुख अनुभवा नाही भूख. अव साहेब जेव्हा चरणाशी आले सुख अनुभवाया नाही भूख. पाही रमाए कटक कशाला एवढा झगमग, नका सुख मला सांगती मला, नका सुख मला सांगती मला, आयुष्य माझे लाभो सर्व तुझंच आहे, आलखी तुझी आहे, सर्व
का मजला सर्व तुझच आहे मालकी मी तुझी आहे विचारते अशी का मजला. आणि साय म्हणतात राम बंगल्याच शिक्षणासाठी परदेशामध्ये पैसा पुरवित होती. तू डोळीवरती काड्या शेणाच्या पाट्या तू वाहिल्या तू माझ्यासाठी, परंतु कशी तू कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता. तेव्हा साहेब म्हणतात रामू शिक्षणासाठी माझ्या शेणागावर थापिया सांगणा रमाईच्या गाण्यावरती 20 रुपये आले. मान्य उपासक आयुष्यमान विनायकजी भैसारे साहेब मी नमस्कार धन्यवाद आहे तुमचा. शिक्षणासाठी माझ्या शेणगावर थापिल्या होया दोही भारीला सांगणा माझी भीमरायाच्या साठी सांगणा शिक्षणासाठी माझ्या शेण गवऱ्या थापल्या मोया डोळी वाहिल्या सांगणा ए रामू. कारण माता जिजाऊचा लढा होता स्वराज्यापासून मानापर्यंत. चार होळी देतो भक्तीची ऐकावं फार सुंदर होळी आहे. माता जिजाऊचा लढा होता स्वराज्यापासून मानापर्यंत. माता सावित्रीचा लढा होता विद्येपासून वाचनापर्यंत. जाण ठेवून लिहितो राहुल मनापासून ते ऋणापर्यंत. माता रमाईचा पण लढा होता शेणापासून पेनापर्यंत. शिक्षणासाठी माझ्या शेणगावर थापिल्या शिक्षणासाठी माझ्या शेणगावर थापिल्या गोळा दोही वाहिल्या सांगणा
कधी उपाशी पोटी झोपली रमा माझी कधी उपाशी पोटी झोपली रमा माझी भीमरायाच्या साठी सांगणा शिक्षणासाठी माझ्या शेणगावर कधी उपाशी पोटी झोपली रमा माझी कधी उपाशी पोटी झोपली रमा माझी भीमरायाच्या साठी म्हणून बाबासाहेब म्हणतात रामा आता आपल्याला कशी चिंता नाही कारण चिंता क्षमा कशी करू नका सुख